सभागृहात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आज रंगताना दिसतील. सोमवारी विधिमंडळाच्या कालच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी काल सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहिलं. सावरकरांच्या मुद्द्यावरून काल विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरलं होतं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच मी पण सावरकरच्या टोप्या घालून काल भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली. युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं असं नाही. आम्ही कालही हिंदूच होतो आणि आजही हिंदूच आहोत असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. आम्हाला आमच्या वचनांची आठवण करून देण्याची गरज नाही. आमचा स्मृतीभ्रंश झालेला नाही असं प्रत्युत्तरही काल मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कुठे आहेत अच्छे दिन हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळते असा पलटवारही काल ठाकरेंनी केलाय. नागपूरमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात काल ते बोलत होते. सरकारला विरोध करणारे सगळे देशद्रोही कसे असा सवालही काल त्यांनी उपस्थित केला. हिंमत असेल तर पाकिस्तानला संप असा थेट आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. नागपूरमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. सावरकरांवर इतकंच प्रेम असेल तर मग त्यांच्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाप्रमाणे गोवंश हत्याबंदीचा कायदा रद्द करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीतील इस्लामपूरमध्ये बोलताना केली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात ठाकरे सरकारला लक्ष केलं होतं. फडणवीसांच्या टीकेचा रघुनाथदादा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. सावरकरांचा उल्लेख करत राहुल गांधींनी माफी मागायला नकार दिला त्यामुळे विरोधकांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. शिवसेना यावेळी वेगळीच भूमिका घेताना दिसली. मुंबईत शिवसेना उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप हे पुस्तक स्पीड पोस्टनं पाठवलं. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यासाठी आंदोलन केलं. काळ्या फिती बांधत राहुल गांधींच्या निषेधाचे फलक हातात घेत इथे जोरदार घोषणाबाजी झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलनं होत आहेत. जमियत उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनेच्या वतीनं मालेगावात मूक मोर्चा काढून याचा निषेध करण्यात आला. हे विधेयक खारिज केलं जावं असं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. मी आता अन्य कुठल्याच पक्षात जाणार नाही. दोन पक्ष बदललेत. आता मी आणि माझी दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपतच राहतील असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केलंय. सिंधुदुर्गात सावंतवाडीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते. सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट मिळाल्यानंतर यवतमाळचे अरुण जगताप यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती ज्याची सुनावणी आता 15 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते बारामतीमध्ये सायन्स पार्कचं उद्घाटन केलं जाणार आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. सत्ता स्थापनेनंतर पवार काही दिवसांपूर्वीच बारामतीत दाखल झाले. शरद पवारांनी आपले खास मित्र असलेल्या सायरस पुनावाला यांच्या मैत्रीचे धमाल किस्से पुण्यातल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात काल सांगितले. सध्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या निकालांची चर्चा असते. कारण विद्यार्थ्यांना 94-96% गुण मिळतात. हे गुण मिळवणं चांगलं आहे पण निकालाची टक्केवारी का वाढली याच्या खोलातही गेलं पाहिजे असंही काल ते म्हणाले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काल प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. या पदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंग ठाकूर यांचं नावही आघाडीवर होतं पण प्रवीण दरेकरांनी ठाकूर यांना मागे टाकत हे पद आता मिळवलेलं आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे आता भारताचे नवे लष्कर प्रमुख असतील. एक मराठी माणूस लष्कर प्रमुख या पदावर आता विराजमान होतोय. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार 1 सप्टेंबर 2019 स्वीकारला होता. आता बिपिन रावत यांच्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख म्हणून नरवणे पदभार स्वीकारतील. दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये पोलिसांनी प्रवेश केल्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होईल. या विद्यापीठात पोलिसांनी प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे. इथे अश्रुधुराचाही वापर केल्याचं समोर आलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद अनेक ठिकाणी कालपासून उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची झारखंडमध्ये सभा होतीये ज्यात पंतप्रधान राहुल गांधी यांच्या टीकेला काय उत्तर देतात त्यात देशाच्या सद्यस्थितीवर काही भाष्य करतात का याकडे लक्ष असेल. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे नेते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. देशातल्या सद्यस्थितीवर राष्ट्रपतींशी ते चर्चा करतील अशी माहिती कळते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला आणि भाजपच्या अहंकारामुळे सुरू असलेलं हे दमनचक्र आहे अशी टीका त्यांनी केली आहे. मोदी सरकारच्या ही अंताची सुरुवात अशी घणाघाती टीका सोनिया गांधींनी केली.
देशातील तरुण भारताचा आत्मा आहेत आणि त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला अशा शब्दात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधात प्रियंका गांधींनी काल इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन केलं. जवळपास 2 तास हे आंदोलन होतं. प्रियंका गांधींनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही असं म्हणत या विरोधात आंदोलनाची हाक दिली. कोलकात्यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मार्च निघाला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दिल्लीमध्ये जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे मुंबईतही जोरदार पडसाद उमटले. कारण विद्यार्थी भारती संघटनेनं सोमवारी कल्याण आंबेडकर उद्यानामध्ये काळा दिवस पाळून निषेध केला. केंद्र सरकार संविधानातील एकेक अधिकाराचं उल्लंघन करत आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याचा अधिकार हे सरकार हिरावून घेत असल्याचं या विद्यार्थी भारतीच्या मंजिरी खुरी यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा देशातले विद्यार्थी वर्ग आणि तरुणांनी अभ्यास करावा असं आवाहन केलं. या कायद्याबाबत काँग्रेस आणि आप त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस तुमची सगळ्यांची दिशाभूल करत आहे. देशात हिंसाचाराला खतपाणी घातलं जात आहे असंही शाह यांनी म्हटलंय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात हिंसक आंदोलनं सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना एक ॲडव्हायझरी जारी केलेली आहे. फेक न्यूज आणि सोशल मीडियावरच्या अफवा त्वरित रोखण्याच्या सूचना यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या. काल लखनौमध्ये नादवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि या दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतल्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेविषयी मी चिंतित आहे आणि दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेईन. त्यासाठी मी वेळ मागितल्याचंही काल ते म्हणाले. उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगरला दिल्लीतल्या 30,000 कोर्टानं काल दोषी ठरवलं. या प्रकरणी चार्जशीट दाखल करायला उशीर केल्याबद्दल सीबीआयनं कोर्टाला फटकारलाय. महिला आरोपी शशी सिंग देखील दोषी असल्याचं यावेळी कोर्टानं म्हटलं. 19 डिसेंबरला याबद्दलची शिक्षा सुनावली जाईल. अयोध्येत राम मंदिराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठं विधान केलंय. त्या 4 महिन्यात अयोध्येत राम मंदिर बनेल असं विधानही त्यांनी केलंय. काल कारगिल विजय दिन होता आणि याच दिवशी महाराष्ट्रानं आपला एक सुपुत्र हरवलाय. हरपलेला आहे महाराष्ट्राचा एक सुपुत्र. गडहिंग्लज तालुक्यातले महागाव इथले ज्योतिबा चौगुले हे हा जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. सोमवारी पहाटे जम्मूमध्ये राजुरी भागामध्ये हा हल्ला झाला होता. राजकीय पक्षांनी फसवणूक केल्याप्रकरणी आझाद जैन यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नसल्याचं जैन यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या निवडणुकीत 500 चौरस फुटांपेक्षा कमी असलेल्या घरांना मालमत्ता कर रद्द करू असं आश्वासन देण्यात आलं होतं ज्याची पूर्तता करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे 14 लाख मुंबईकरांची फसवणूक करण्यात आली आहे असा दावा त्यांनी केलाय. मुंबईसह राज्यातल्या शहरांमध्ये आता कांद्यापाठोपाठ भाज्याही मागल्यात. भेंडीनं देखील आता 100 गाठले. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीची भेंडी 80 रुपये किलो दरानं मिळते. वांग्याचे दरही 80 ते 100 रुपये किलो इतके आहेत. पंढरपुरात नागरिकांचं रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. कारण त्यांना राहण्यासाठी चांगली घरं मिळत नाही आहेत. जुनाट कौलारू घरं त्याचबरोबर घरांभोवती गवताचा वेढा बेवारस जनावरांचा त्रास अशा परिस्थितीत त्यांना राहावं लागत आहे. सोलापूरमध्ये बाजारपेठेला नो व्हेकल झोन करण्यात आलाय. सोलापूर शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला व्यापारी आणि स्थानिक नेत्यांनी विरोध केला. पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका रहिवासी इमारतीला काल भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. 2 घरांचं यात मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे. काल भुसावळ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर KMA फूड प्लाझाला आग लागली होती. या फूड स्टॉलला आग लागल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित स्टॉलधारकाकडून सगळी माहिती घेतली आणि KMA फूड प्लाझामधील स्टोरूम देखील आता सील करण्यात आलाय. कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटादरम्यान एक मोठा अपघात झालाय. महामार्गाच्या माळशेज घाट सावर्णे वळणावर एक खासगी बस उलटली. अपघातात 18 प्रवासी जखमी तर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. सोमवारी जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 5 अपघात झाले. भरधाव गाडीमुळे हे 5 अपघात झाल्याची माहिती कळते आहे.
फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. मालेगावमधल्या घोडेगाव चौकीतली घटना आहे. फुग्यात हवा भरणाऱ्या व्यक्तीसहित 4 ते 5 मुलंही या दुर्घटनेत जखमी झाली आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव अर्टिगा कारनं संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिलेली आहे. ही कार महामार्गावर उलटली इतका भीषण हा अपघात होता. यात एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. 5 जण गंभीर जखमी झालेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव वॅगनार कारनं एका टेम्पोला मागून धडक दिली आणि इथे या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. कार ढकलत असताना गाडी धरणात पडल्यामुळे काल कोल्हापुरात एकाचा मृत्यू झालाय. चित्री धरणावर काल ही गाडी पार्क करण्यात आली होती आणि कार सुरू करण्यासाठी गाडीला धक्का देत असताना हा अपघात घडला. या अपघातात प्रकाश शिंदे यांचा मृत्यू झाला. आपण बघणार आहोत, समतानगरमध्ये काल गोळीबार झाल्याची एक घटना घडली. पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या गावदेवी मंदिराजवळ उत्तर प्रदेशमधल्या एका मुलीनं पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या वरतीच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती समोर येते. सुदैवानं त्यात ती बहीण आणि तिचा नवरा वाचले आहेत. धुळ्यातल्या मसदी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. डॉक्टर वंदना देवरे यांना विशिष्ट जातीच्या जमावानं अमानुष मारहाण केली आहे. साक्री पोलीस ठाण्यात त्याबद्दल गुन्हा दाखल झाला. डॉक्टर वंदना देवरे यांना नुसती मारहाण नाही तर त्यांची गावात मारहाण करत धिंडळ देखील काढण्यात आली होती. ही सगळी घटना आपण सीसीटीव्हीमधून बघतोय. बीड जिल्हा रुग्णालयातली बातमी आहे. रुग्णालयातल्या मृत महिलेच्या अंगावरचं सोनं लंपास करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार केली. पंचशील नगरमध्ये एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली होती आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता या मृतदेहाच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. बुलडाण्यामध्ये शेतातून वीज चोरल्यामुळे झालेल्या वादातून एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. चाकून भुसकून ही हत्या खामगावमधल्या निपाणामध्ये घडल्याची माहिती कळते. उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. पांडुरंग आंभोरे असं त्यांचं नाव कळतंय. चंद्रपूरमध्ये जावयानं सासऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. सासू आणि पत्नी यात गंभीर जखमी झालेत. सावली तालुक्यातल्या हिरापूरमध्ये ही धक्कादायक घटना आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे होत असलेल्या नेहमीच्या वादातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती कळते. जखमींना उपचारासाठी गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंगोलीजवळच्या इडोळी इथल्या महादेव मंदिरातली दानपेटी चोरट्यांनी पळवलेली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. ताटात मटण कमी वाढलं म्हणून पत्नीला जाळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना पनवेलजवळच्या जुई गावात घडली. कुटुंबियांसमवेत जेवताना ताटात मटणाच्या खोळी कमी असल्याचा राग मनात धरून नशेत असलेल्या पतीनं पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. या फरार पतीचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेला ठाण्यातला आरोपी पंकज सिंग कालूसिंग दुधानी याला पोलिसांनी ताब्यात केलंय. घरफोडी, ज्वेलर्स दुकानातली चोरी अशा अनेक घटनांमधल्या टोळीतला तो मुख्य आरोपी आणि त्याला पकडल्यामुळे इतर चोरांचाही शोध आता लागू शकेल. बुलडाण्यामध्ये सोन्याचे बनावट दागिने बँकेत तारण ठेवून 27 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं. दीपक वर्मा या बँक अधिकाऱ्यानं इतरांची संगनमत करत बँकेची 27 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पालघर बोईसर परिसरात 12 बांगलादेशी नागरिकांना एटीएसच्या पथकानं पकडलं. यशवंत सृष्टी परिसरात एटीएस आणि अनैतिक मानवी वाहतूक शाखा वसई यांनी ही कारवाई केली. बोईसरमध्ये पासमाळ, कुडण, पास्थल, गणेशनगर, बोईसर, औधनगर या भागामध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आणि 25 जणांना इथून ताब्यात घेण्यात आलंय. डोंबिवलीच्या आग्री यूथ फोरमच्या वतीनं आग्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आग्री महोत्सव सुरू आहे, ज्या डोंबिवलीकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. शेतातली उदमांजराची शिकार केल्याच्या संशयावरून कराडमधल्या वन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला रात्रभर डांबून ठेवून बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. कराड तालुक्यातल्या विंड शिंदेवाडी इथली ही घटना आहे. शिवारातल्या उदमांजराची शिकार या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यानं केली होती अशी माहिती त्यानंतर समोर येते. शेतकऱ्यावर शिकारीचा गुन्हा वन विभागानं दाखल केलाय. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. परभणीतली बातमी, शेतकऱ्यांची थकीत असलेली पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जावं त्याचं आणि विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. ठिकाणी त्यांनी काल रास्ता रोकोही केला. जळगावमध्ये यावल तालुक्यात फेजपूर परिसरातल्या मधुकर साखर कारखाना बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना गाळपाचे पैसे आणि कर्मचाऱ्यांना 36 महिन्यांचा पगार वेळेवर न दिल्यामुळे या साखर कारखान्याचं गाळपचं परमिट रद्द करण्यात आलं. काया कारखान्याचा वीज प्रवाह देखील खंडित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
बातमी आहे. पुण्यात अकोला जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला होता. कृषी विभाग आणि विमा कंपनीतल्या अत्यंत बेजबाबदार कारभारामुळे 70 पीडित शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळू शकलेला नाही. मनमाडसह नाशिक जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये मेथीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मेथीच्या एका जुडीला 1.5 ते 2 रुपये इतकाच भाव मिळतोय. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना आपल्या शेतात जनावरांना चरण्यासाठी सोडलंय. येवला तालुक्यातल्या राजापूर इथल्या शेतकरी सुभाष अलगत यांनी आपली जनावरं शेतात चरण्यासाठी सोडली आहेत. याआधी शेतीत त्यांनी कांद्याची लागवड केली आणि परतीच्या पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं. त्यानंतर मेथीची लागवड केली आणि मेथीचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना थेट जनावरं तशी शेतात सोडली आहेत. चंद्रपूरमधली बातमी आहे. भद्रावतीच्या प्रवीण अमोल्य दौलतकर बंधूंनी मशरूम उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला, ज्यात त्यांना चांगलं यश मिळवलंय आणि त्यांनी बाजारपेठेची निर्मिती केली आहे. 4 वर्षाआधी प्रवीण दौलतकर यांनी नाशिकमध्ये मशरूम उत्पादनाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी मशरूम उत्पादनाच्या व्यवसायात आता घट्ट पाय रोखले. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक अस्मानी संकटांवर मात केली आणि अखेर या वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. ज्याच्या सुरुवातीला 4 किलोच्या द्राक्ष पेटीला 525 पासून 615 रुपयांपर्यंत दर मिळतोय. परराज्यातल्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागांवर आता ये जा सुरू केली, त्यामुळे जिल्ह्यात द्राक्ष हंगामाची लगबग आता दिसते आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचं नुकतंच खेडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि कृषीभूषण पुरस्कार प्राप्त तानाजीराव चोरखे आणि बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांकडून भात खरेदीचा देखील शुभारंभ झाला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं. निलंगा इथल्या 64 वर्षांचे अब्दुल खडके हे निलंगा ते काटेवाडी 310 किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून पवारांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेत. बारामतीच्या गोविंदबाग इथे पोहोचल्यानंतर पवारांनीही त्यांचा सत्कार केलाय. साक्षात पांडुरंगाची भेट झाली अशी भावना यावेळी खडकेंनी व्यक्त केली आहे. अकोला शहरापासून जवळच असलेल्या कापशी तलाव परिसरात परदेशी पाहुणे आता दाखल झालेत. राजहंस आणि आर्ली या पक्ष्यांचे थवे इथे पाहायला मिळतात. राजहंसा पक्षी सुमारे 6 ते 8 हजार फूट उंचीवरून उडत इथे स्थलांतर करून येतो. या पक्ष्यांची संख्या आता जास्त आहे आणि हे पक्षी इथल्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरतात. एकीकडे कांद्याच्या दरानं लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि दुसरीकडे काही करामती लोकांमुळे आज कांद्यानं लोकांना हसवलंय. भिवंडीमधली बातमी आपण बघतोय. बबलू गुप्ता यांच्या लग्नात थेट कांद्याची पेटी आहेर म्हणून देण्यात आली आहे. एका नातेवाईकानं पेटी भरून कांदा नव्या नवरा नवरीला दिलाय. नवऱ्याच्या हातातला कांदा बघून वराडी मंडळी नवरीला देखील हसू आवडत नव्हतं. विजय दिवसानिमित्तानं काल लोणंदमध्ये एव्हरेस्ट वीर प्राजित परदेशी यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुण्यातल्या ट्रेकिंग गाईड अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातल्या माऊलीगड किल्ले रांगेतल्या वजीर सुलका त्यांनी सर केला. 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात रंगेल. 2 ते 7 जानेवारी दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी इथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडेल. माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होईल. पोर्तुगीजचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा 19 डिसेंबरपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येतात. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्तानं आयोजित एका बैठकीत ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी अधिकृत संवाद साधन असल्याची ते देखील माहिती कळते. माणसाच्या आकाराचा रोबो थेस्पियन नावाचा रोबो लवकरच भारतात येतोय. इंग्लंडमधल्या तंत्रज्ञांनी हा रोबो बनवलेला आहे. IIT टेकफेस्ट प्रदर्शनात तो दाखल होतोय. रोबो अभियानासोबत समोरच्या श्रोत्यांच्या हालचालींची देखील उत्तम नक्कल करतो. या रोबोला आंतरराष्ट्रीय नागरिकत्वही मिळालं आहे. जगभरातल्या तब्बल 30 भाषा तो बोलू शकतो आणि 70 हून अधिक वेगवेगळ्या आवाजात संवादही साधू शकतो. 3 जानेवारीपासून मुंबई IIT टेकफेस्टला हा रोबो असणार आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी सिनेमा मर्दानी 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिर्डीमध्ये नुकतंच त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी राणी मुखर्जी भावूक झालेली पाहायला मिळाली. बाबांनी बोलवलं आणि त्यामुळे दर्शनासाठी येणं शक्य झालं असंही तिनं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीनुसार विराट कोहली आता कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी कायम आहे. जागतिक कसोटी क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली, ज्यात कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि संघाच्या यादीत टीम इंडिया अव्वलस्थानी आहे. या सगळ्या बातम्यांचा